डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी 12वीच्या बॅचेस जोरात सुरू, फक्त 15,000 रुपयात सर्व विषय। एम्बिशियस क्लासेस। कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये फादर स्टेन स्वामी यांना अटक करण्यात आली असून त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांची त्वरित सुटका करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। केदारी म्हणाले की फादर स्टेन स्वामी यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असून आर्थिक पाठबळ दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वास्तविक पाहता ते पक्षघाताच्या आजाराने ग्रस्त आणि 83 वर्षाचे आहेत। NIA संस्थेने जुलै महिन्यात त्यांची 2 वेळा तब्बल 15-15 तास चौकशी केली आहे। ऑगस्टमध्येही चौकशी करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे कारवाई करीत असताना या संस्थेने रांचीच्या स्थानिक पोलिसांनाही कल्पना दिलेली नव्हती। यावरून या संस्थेची वर्तणूक संशयास्पद वाटत असून अटकेची कारवाई तरी थांबवावी, अन्यथा 15 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिलाय। मला त्याचा जीवन प्रवास झालेला असताना कुठलाही प्रकारचा सबळ पुरावा नसताना अशा या संन्याशी धर्मगुरूला NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या तपास कमिटीने संस्थेने अचानकपणे 8 तारखेला संध्याकाळी, लक्षात घ्या संध्याकाळची वेळ, संध्याकाळी त्यांना अरेस्ट करण्यात आले। सदर धर्मगुरु जे आहे ते वय वर्ष 83 वर्षाचे आहे। अनेक आजारांपासून आणि वृद्धावस्थेपासून ते त्रस्त आहे। अशा अवस्थेमध्ये त्यांना अटक करण्यात आली। अटक करण्याच्या पूर्वी NIA एकदाही हा विचार केला नाही की ह्या माणसा हा माणूस कुठल्या वयोगटामध्ये बसतो, या माणसाचं कार्य काय आहे। तसेच या माणसाने आतापर्यंत सभासभेमध्ये जे काही दिलेलं आहे त्याची कुठली पर्वा न करता या धर्मगुरूला अतिशय विचित्र प्रकारे अटक करण्यात आली। कुठल्या प्रकारचा समज त्यावेळेस त्यांना दिलात आलेला नव्हता। तत्पूर्वी धर्मगुरूंनी या NIA संस्थेला अशी विनंती केली होती की महामारीच्या काळामुळे आणि ज्या ठिकाणी 65 वयापेक्षा मोठ्या असलेल्या वयावृद्ध अशा ज्येष्ठांना प्रवास करता येत नाही किंवा बाहेर जाता येत नाही, त्यावेळी आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, फोनद्वारे समक्षपणे ते ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी आपण चर्चा करून या तपास यंत्रणेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असं त्यांचं निवेदन त्यावेळेस त्यांनी दिलेलं होतं। परंतु NIA जणू काही हा पूर्ववतच प्लॅन असल्या कारणाने किंवा मग पूर्ववतच काही गोष्टी त्यांच्या ठरलेल्या असल्याने आणि ख्रिस्ती धर्मगुरूला अशा प्रकारे त्याच्यावर लांछनास्पद गोष्टींचे आरोप करून त्याला अटकवण्याचा जो काही हा प्रयत्न झालेला आहे। तत्पूर्वी सांगतो की हे ज्या संस्थेचे जेजुएट संस्थेचे हे धर्मगुरू आहेत, त्यांनी आजपर्यंत जगामध्ये अनेक अनेक नवीन इनोव्हेशन, नवीन प्रयोग आणि आरोग्य आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे।